नाव मोठं लक्षण खोटं अशी वारंवार प्रचितीस उतरणाऱ्या निरळ ग्रामपंचायतीची ओळख आता पुन्हा एकदा ठळकपणे दिसू लागली आहे. एक ना अनेक समस्या नागरिकांना भेडसावणाऱ्या या ग्रामपंचायतीमध्ये आता नव्यानंच आणखी एक समस्या नागरिकांना भेडसावू लागली आहे. परंतु या समस्येनं तर नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांना शिव्यांची लाखोलीस घातली आहे. मृत्यूनंतर त्या मृतदेहाला घेऊन जातानाही नागरिकांना संकटांना सामोरं जावं लागतंय, त्यामुळे नागरिकांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी आणि आर्थिक बाजूनं सक्षम अशी कर्जत तालुक्यातील निरळ ग्रामपंचायतीचं नाव आहे. परंतु ठराविक कालावधी सोडला तर या ग्रामपंचायतीचं नाव अनेक कारणासाठी चर्चेत राहिलंय. सध्या तर या ग्रामपंचायतीमधील कामगारांचा पगाराचा प्रश्नही जिल्हाभर गाजतोय. हे सर्व जरी नेहमीच्याच गोष्टी असल्या तरी नागरिक मात्र याकडे रोज मरे त्याला कोण रडे म्हणून गांभीर्यानं घेत नाहीत. परंतु नुकताच काल नेरळ शहरात 3 जणांना देवाज्ञा झाली. यामध्ये प्रतिष्ठित व्यक्तींच्या घरातीलच ही दुर्दैवी घटना आहे. नेरळचे माजी उपसरपंच पप्पू शेळके यांनाही मातृशोकाला सामोरं जावं लागलंय. परंतु नेरळ हिंदू स्मशानभूमीत या मृतदेहावर अंत्यसंस्कार करतानाही येथील नागरिकांना संकटाला सामोरं जावं लागलंय. येथील स्मशानभूमीत लाईट नसल्यानं अंधार पसरला होता, तर एकीकडे रस्त्याच्या मधोमध लाकडं देखील तशीच ठेवण्यात आली होती. एकाच्या अंत्यविधीच्या जळणाऱ्या चितेच्या आगीच्या उजेडावर दुसऱ्याचा अंत्यविधी होत होता. याही पलीकडे ज्या पुलाला स्मशानभूमीची जागा नेरळ ग्रामपंचायतीनं ज्या अटीवर देऊन सरण रचणारी अंत्यविधी जागा तोडण्यात आलीय, ती अद्यापही बांधण्यात न आल्यानं देहावर येथील जमिनीच्या खड्ड्यातील सरणावर अंत्यविधी करण्यात येत आहेत. येथील हातपाय धुण्यासाठी असलेले पाणी नळही व्यक्तीच्या डोक्याच्या उंचीवर नेऊन ठेवलंय. पाणी टंचाईची झळ गावाला भासत असताना येथील पाण्याची टाकीही सकाळच्या सुमारास वाहून जात असल्यानं हजारो लिटर पाणी वाया जातंय. जिथे लाकूड साठवून ठेवलं जातंय ती वास्तूही केव्हाही पडून दुर्घटना होऊ शकते. येथील परिसर देखील स्वच्छ नाही की येथे येणाऱ्या नागरिकांना बसण्याची सोय नाही. एक ना अनेक समस्या या शहराला भेडसावत असताना नेरळकरांची एकच अपेक्षा आहे की जिथे माणसाचा शेवट आहे त्या हिंदू स्मशानभूमीची तरी व्यवस्था येथील सत्ताधारी आणि विरोधकांनी ही नीट ठेवावी म्हणून आता मागणी पुढे येते. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ.